हायवेवर जिवंत माशांचा खच. मासे गोळा करण्यासाठी लोकांची गर्दी. हायवेवर मासे आलेच कसे? मुंबई पुणे हायवेवरील खालापूर जवळच्या कलोते गावाजवळ हायवेवर मासे आले होते. हो, आम्ही बोलतोय ते खरं आहे. हे मासे गोळा करण्यासाठी गावकरी गोळा झाले होते. तुम्ही म्हणाल, हायवेवर मासे आले कुठून? हा प्रश्न आम्हालाही पडला. त्याचं झालं असं, खालापूर भागात तळ्यांमध्ये मासे पाळले जातात. हे मासे पकडून मुंबईच्या मासळी बाजारात पाठवले जातात. असाच एक मासे घेऊन जाणाऱ्या टेम्पोला कलोते गावाजवळ अपघात झाला. अपघातग्रस्त टेम्पोतल्या ड्रम मध्ये ठेवलेले मासे रस्त्यावर पडले, त्यामुळे रस्त्यावर माशांचा एकच खच पडला. रस्त्यावर मासे पडलेत म्हटल्यावर स्थानिकांनी पिशव्या घेऊन मासे वेचण्यास सुरुवात केली. या अपघातात 3 जण जखमी झाले. एरवी अपघात झाल्यावर जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी स्थानिक पुढाकार घेतात. मात्र यावेळी स्थानिक मासे टिपताना दिसले. अपघातग्रस्तांना मदत मिळाली, पण थोडीशी उशिराच. सुरुवातीला तर बघ्यांनी माशेच टिपण्याचं काम केलं. या अपघातामुळे टेम्पो चालकाचं आणि मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं. पण जिथे अपघात झाला तिथल्या काही लोकांच्या ताटात आजचा दिवस तरी मासळी झाली. प्रफुल्ल पवार सह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, रायगड.